नमस्कार मित्रांनो, शिक्षक अभियोग्यतेमध्ये कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व यावर विचारण्यात येणाऱ्या काही प्रश्नांचे बद्दल संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करत आहे. क्रमांक एक, मूल्यमापन, याला इव्हॅल्युएशन म्हणतो आपण. मूल्यमापन करणे म्हणजे मापन करणे व मापनाचे मूल्य ठरवणे. क्रमांक दोन, मापनात संख्यात्मक मापन होते तर मूल्यमापनात संख्यात्मक व गुणात्मक मापन होत असते. क्रमांक तीन, क्षमता व व्यक्तीची प्रगती याचा जवळचा संबंध आहे. क्षमता म्हणजे ॲबिलिटी आणि प्रोग्रेस यांचा जवळचा संबंध आहे. नंतर, मूल्यमापनामुळे शिक्षकाचे अध्यापन किती यशस्वी होत आहे याचा पडताळा घेता येतो. शिक्षण प्रक्रियेचा हेतू विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हा असतो. निकष संदर्भ मूल्यमापनासाठी क्षमता दिष्टीत चाचण्या तयार करण्यात येतात. मापन ही वस्तुनिष्ठ बाब आहे तर मूल्यमापन ही एक प्रक्रिया आहे. क्षमतेवर, उद्दिष्टांवर अधिक भर दिला जातो. वर्गीकरणामध्ये श्रेणीनुसार जी मालिका तयार केली जाते तिला श्रेणीबद्ध वर्गीकरण असे म्हणतात. श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे अध्ययन अध्यापन क्रिया अधिक व्यापक होते. अत्यंत महत्त्वाचे हे मुद्दे ज्यावर आधारित प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. या मुद्द्यांची तयारी करा आणि चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. यासाठी आपण जेवढी जास्त तयारी करेल तेवढे जास्त गुण आपल्याला मिळतील. धन्यवाद.